डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे यावर्षी 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती आहे. 11 एप्रिलला महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं भारती मस्के यांच्या नेतृत्वामध्ये काव्य रत्नावली चौकातून एक भव्य महिलांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ह्या रॅलीची सुरुवात काव्य रत्नावली चौकापासून होणार असून छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा फुले पुतळ्याजवळ या रॅलीची सांगता होणार आहे आणि त्याच ठिकाणी जाहीर व्याख्यान महात्मा फुल्यांच्या जीवनसंघर्षावरती एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 10 तारखेला वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जो प्रथम क्रमांकाने येईल त्याला सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे 11,000 बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 7,000 आहे आणि तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 5,000 आहे. या वक्तृत्व स्पर्धेचा जो विषय आहे तो विषय आहे आधुनिक भारतातील लोकशाहीचे भवितव्य. या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर भाग सहभाग घेणार आहेत आणि या विषयावर ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर 13 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ कवी संमेलन आयोजित केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण जीवन संघर्षावर आणि दलित कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर यांच्या संदर्भामध्ये यांच्या दुःख आणि वेदना ज्या कवितेमध्ये मांडल्या जातात अशा प्रकारचे कवी त्या ठिकाणी बोलण्यात आलेले आहेत. अनंतकुमार राऊत एक प्रसिद्ध कवी महाराष्ट्रातले हे त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत. 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ विराट अशा प्रकारचं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या अभिवादन सभेमध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महापालिकेचे आयुक्त आणि अन्य सामाजिक संघटनांचे सर्व पदाधिकारी राजकीय संघटनांचे पदाधिकारी या अभिवादन सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करणार आहे. त्याचसोबत 20 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत आज देशामध्ये लोकशाहीच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा चाललेली आहे की लोकशाही संपलेली आहे, देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे, देशामध्ये फॅसिझमचं आक्रमण चाललेलं आहे. ह्या